तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग क्रमांक 30 मध्ये श्री प्रतिष्ठानकडून नगरसेवक ऍडव्होकेट श्याम बडोदे यांच्या कार्यालयासमोर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी भारतीय सेनेचे हवालदार लडाख येथे कार्यरत असलेले प्रवीण आहेर यांच्या हस्ते ध्वजपूजन करून ध्वजारोहण करण्यात येऊन झेंडा वंदन करीत मानवंदना देण्यात आली। उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार श्री प्रतिष्ठान आणि नगरसेवक ऍडव्होकेट श्याम बडोदे यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच कोविड काळात योगदान देणाऱ्या कोविड योद्ध्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवरांसह परिसरातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत नगरसेवक ऍडव्होकेट श्याम बडोदे यांनी प्रास्ताविक केले। डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि एका डोळ्यामध्ये अश्रू आहे। मला वाटतं अश्रू याच्यासाठी आहे का, महाड असेल चिपळूण असेल त्या ठिकाणी जी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। मी कालच आमचे जयवंतराव टक्के यांचे बंधू जे महाडला राहतात आमच्या टक्केंना फोन केला, आत्तापर्यंत तिथे साफसफाईचं काम चालू आहे आणि अजूनही ते पूरग्रस्त तिथली सावरलेली गेलेली नाही आहे। निश्चितच ज्याप्रमाणे त्यांना ज्या वेदना होत आहेत त्या वेदनेतून सावरण्यासाठी आपले संपूर्ण देशवासीय त्यांच्या मदतीसाठी धावून गेलेले आहे। आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू याच्यासाठी आहे का, 39 वर्षानंतर आपल्याला हॉकी टीमला आपल्याला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालं, त्याचप्रमाणे भालाफेकमध्ये आपल्याला सुवर्ण पदक मिळालं। आपल्या भारताचे सक्षम नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी या लसीकरणाची जी मोहीम सुरू केलेली आहे, सर्वांना मोफत लस कशी दिली जाईल, लसीकरण जास्तीत जास्त प्रमाणात कसं करता येईल याच्याकडे लक्ष देऊन त्या लसीकरणाचं जे काम सुरू आहे। काल महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक लसीकरण झालं आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा रेकॉर्ड ब्रेक लसीकरण झालेलं आहे। निश्चितच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे प्रसारमाध्यमांनी किंवा आपण जे अनुभवतोय का तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, परंतु जर लसीकरण झालं तर मला वाटतं ती तिसरी लाट या दरवाज्याच्या बाहेरच राहील। तर माझी सर्व नागरिकांना विनंती राहील का आपण 100% लसीकरण करून घ्यावं आणि नागरिकांनाही प्रवृत्त करावं का आपण लसीकरण करण्यासाठी जावं, कारण लसीकरणाची जबाबदारी केंद्राने घेतलेली आहे। जे महाराष्ट्रात जे लसीकरण होत आहे हे केंद्र शासन आपल्याला मोफत पुरवत आहे, त्याचं क्रेडिट कुठलंही राज्य शासन घेत असलं तरी आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे का अत्यंत सर्वात जास्त प्रमाणात जर लस कुठे उपलब्ध झाल्या असतील तर त्या महाराष्ट्रात झालेल्या आहे। आणि माझी सर्वांना विनंती राहील की आपणही लसीकरण करून घ्यावं। त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे कोरोना आहे त्याचप्रमाणे कुठेतरी दुसऱ्या साथीचे आजारही ठोठावत आहे, आपले दरवाजे ठोठावत आहे, तर आपण आपला परिसर आपलं शहर कसं स्वच्छ ठेवता येईल त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या बरोबरीने नागरिकांनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखून त्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा अशी विनंती करतो। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत भारतीय सेनेचे हवालदार प्रवीण आहेर यांनी मनोगत व्यक्त केले। तुम्ही फक्त आम्हाला तुमच्यातर्फे जितकं होईल तेवढा सन्मान द्या। सन्मान म्हणजे हे नाही की आमच्यासाठी काही विशेष करायचं काम नाही, फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारी किंवा कोणताही खास कार्यक्रम असला आम्हाला फक्त इन्व्हाइट करा, आमच्या हस्ते करण्याची गरज नाही। थोडंसं आम्हाला बरं वाटतं असे जे कार्यक्रम असतात 15 ऑगस्ट 26 जानेवारी किंवा कोणताही कार्यक्रम आम्हाला इन्व्हॉल्व केलं तर बरं वाटतं, चांगलं वाटतं। त्यानंतर मी सर्वांना धन्यवाद करेल आणि मी सध्या लद्दाखला पोस्टेड आहे, त्या एरियात कोणी जर आलं फिरायला वगैरे तर मी नंबर सरांकडे देणार आहे, आले तर तिथं आम्हाला भेटलं तर अजून आनंद वाटेल। श्रीनगर साईडला किंवा लद्दाख साईडला आले तर, कारण आमच्या भागातले लोक भेटले आपल्या भागातले महाराष्ट्राचे तर आमचा आनंद द्विगुणित होता आणि आम्हाला एनर्जी भेटते चांगली। आणि आम्हाला फौजी माणसाला जास्त बोलण्याची हे नाही सवय नाही, त्यामुळं जे काही बोडकं तोडकं बोलता आलं तेवढं बोललो, तेवढं पत्रात घ्या आणि पुनश्च एकदा स्वातंत्र्य दिना सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। प्रभाग 30 मधील नगरसेवक ऍडव्होकेट श्याम बडोदे यांच्या कार्याचे कौतुक करीत माजी सैनिक प्रकाश मेदने यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। कोरोनाच्या संदर्भात असो कोविडच्या संदर्भात असो मी प्रत्येक वेळेस ऑब्झर्व केलो शामभाऊंना, शामभाऊ तसेच रामभाऊ जेव्हा फोन केला ॲट ए टाइम शामभाऊ उपस्थित राहतात। दुसरी गोष्ट मला एक आवर्जून बोलावीशी वाटते, आपल्याला भारताला जे पंतप्रधान लाभले जो हिरा लाभलेला आहे असं मी म्हणतो, मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे, मी एक माजी सैनिक आहे। हे सोनं हा हिरा हा टिकून ठेवावा आपल्या सगळ्यांनी,
70 वर्ष लागलेत असं हिरा भेटायला आणि त्याच्यानंतर भेटलाय. ठीक आहे, मी कुठल्या पक्षाचं नाही, परंतु ते जे देशासाठी कर्म करतायत, 18-18 तास जागतायत, कशासाठी? आपल्यासाठी. मोफत लस असेल, 370 असेल, 35 असेल, 3 तलाक असेल, वॉट एव्हर जे पण असतील, जे कार्य होत आहेत, जे कार्यक्रम होत आहेत, जे देशाच्या कारणी लागत आहेत ते लक्षात ठेवा. याच्यानंतर बरेचसे प्रोग्राम आहेत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने, तसेच शांभवनी जो मान सन्मान दिला माजी सैनिकांना, याच्याबद्दल जे 2 शब्द आम्हाला बोलायचा मौका दिला त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आमचे सर्व माजी सैनिक तसेच आयर सर हे तिथूनच आले, त्यांचा आणि सर्व आपल्या नागरिकांचा मी एक नमस्कार करून धन्यवाद हे करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. यावेळी भारतीय सेनेचे हवालदार व लडाख येथे कार्यरत असलेले प्रवीण आहेर, माजी सैनिक प्रकाश मेदने, भूषण कोतकर, विश्वास पाटील, रत्नपारखी काका, शशिकांत पंडित, किरण कुलकर, सातपुते सिस्टर डॉक्टर दीपिका मोरे, पालवे डॉक्टर अशोक गायकवाड, रेड ब्रिगेड श्याम विश्वकर्मा आणि सहकारी यादव काका, प्रभागाचे नगरसेवक अॅडव्होकेट श्याम बडोदे, बीजेपी द्वारका मंडळ अध्यक्ष सुनील देसाई, सरचिटणीस सुनील बच्छाव, श्री प्रतिष्ठानचे गोपाल आव्हाड, भरत शिरसाट, जयंत टक्के, आशिष दाभोळकर, राम बडोदे, उदय बडोदे आदींसह श्री प्रतिष्ठानचे सदस्य, प्रभाग 30 मधील नागरिक, महिला बाल गोपाळ उपस्थित होते. यांच्यासाठी प्रतिनिधी सचिन देवटे, नवीन नाशिक.